शहरातल्या न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट येथे वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गीत गायन, नृत्य आणि नाट्याचे सादरीकरण केले. या स्नेह संमेलनाला संस्थेचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विविध छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटने केले आहे. आपल्यासोबत आहेत न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका सौ माधुरी भोंडे मॅडम. नेमकं मॅडम, आज आजपासून मुलांचं शैक्षणिक ग्रुत वाढवण्याकरता किंवा मुलांना मुलांच्या विविध गुणांना वाव मिळण्याकरता गॅदरिंगची व्यवस्था करण्यात आली, नेमकं कुठले कुठले कार्यक्रम होणार आहेत? नमस्कार, मी माधुरी भोंडे, प्रिन्सिपल ऑफ न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट. आमच्या इथे यावर्षी स्पेक्ट्रम या थीमच्या अंतर्गत 3 दिवसीय स्नेहसंमेलन आयोजित केलेलं आहे. तर 11 तारीख जनवरी आज नर्सरी टू 3rd स्टँडर्ड, उद्याला 4 to 7th स्टँडर्ड, मग 13 जनवरीला 8 to 10th स्टँडर्ड. असे 3 दिवसामध्ये हे सगळं अरेंजमेंट केलेलं आहे. आणि हा जे गॅदरिंगचा भाग आहे, हे को क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून आणि हे को स्कॉलिस्टिक एरियाजमध्ये मुलांचा एक स्किल्स आणि टॅलेंट डेव्हलप होते आणि त्यांचे सर्वांगीण विकासासाठी हे असे आनंदाचे कार्यक्रम ठेवले जाते. आणि याच्यामधून मुलांना एक डायस प्लॅटफॉर्म मिळतो, कॉन्फिडन्स वाढतो त्यांचा. आणि याकरता आमच्या शाळेचे सगळे टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ खूप आधीपासून, 1 महिना आधीपासून तयारीमध्ये लागलेले आहे. मुलांकडनं तशी प्रॅक्टिस करून घेतात. स्कूल डायरेक्टर्स, जे मॅनेजमेंट मेंबर्स आहेत, त्यांचासुद्धा फुल सपोर्ट आहे. वेळोवेळी तेसुद्धा गाईड करतात, येऊन पाहतात आणि त्यांचे शुभेच्छा आमच्या सगळ्यांसोबत आहे. पालकांनासुद्धा हे विनंती आहे की त्यांनी 3 दिवस आमच्या शाळेचा हा कार्यक्रम पहावा, मुलांचा, आपल्या मुलांचं कौतुक करावा आणि त्यांना शुभेच्छा द्यावा. हीच शुभेच्छा, धन्यवाद. न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटच्या वतीने 11 जानेवारी ते 13 जानेवारी या 3 दिवसामध्ये विविध मुलांचा कलागुणांना वाव मिळण्याकरता स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये नर्सरी ते 10th क्लासपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्याकरता विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये नावाजलेली संस्था म्हणजे न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट आहेत. मॅडम, आपल्या कॉन्व्हेंटविषयी काय सांगू शकाल? आमच्या स्कूलला आता आम्ही 25th इयरमध्ये पदार्पण करत आहोत. सिल्वर ज्युबली आम्हाला नेक्स्ट इयर सेलिब्रेट करायची आहे. शाळेमध्ये 1800+ स्टुडंट्स आहेत आणि आमचं आत्तापर्यंत 10th भरपूर स्टेट बोर्डचे आणि CBSEचे बॅचेस पासआउट झाले आहे विथ 100% रिझल्ट. आणि अबव 90, 93, 95% हायेस्ट टॉपर गेलेला आहे. तसेच स्पोर्ट्सचे फील्डमध्ये सुद्धा रायफल शूटिंगमध्ये CBSEनी स्टेट बोर्डमध्ये नॅशनल लेवलपर्यंत मुलांनी गोल्ड मेडल्स अचीव केलेले आहे. स्केटिंग आहे, आर्चरी आहेत आणि अशा अनेक इंडिव्हिज्युअल आणि ॲथलीट्स गेममध्ये सुद्धा मुलांनी स्टेट लेवल, नॅशनल लेवलपर्यंत अचीवमेंट केलेलं आहे. आणि यावर्षीसुद्धा काही बॅचेस आहेत आणि यावर्षीसुद्धा सगळ्यांनी सपोर्ट आणि पार्टिसिपेशन केलेलं आहे स्पोर्ट्समध्ये आणि अचीवमेंट खूप छान आहे यावर्षीसुद्धा. मला याच कार्यक्रमाला प्रकाशजी केंडे सर उपस्थित झाले, सर काय सांगू शकाल तुम्ही याच्या कार्यक्रमासंदर्भात? ज्या ज्या वेळेस यांचा गॅदरिंगचा कार्यक्रम असतो त्यावेळेस मला जे आमच्या प्रिन्सिपल मॅडम आहेत, भोंडे मॅडम, त्या नेहमी नोट करतात आणि मी ॲज ए आर्मी ऑफिसर आणि रुलिंगप्रमाणे चालणारा मनुष्य आहे. मी बिलकुल वेळेचा पंचवल आहे आणि यांच्या कार्यक्रमात मी आवर्जून येतो. खरोखरच इथला जो स्टाफ आहे फार सुंदर आहे, यांचे जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे फार सुंदर आहे आणि त्यांच्या नेहमीच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. आणि माझ्या सर्व सैनिकातर्फे या शाळेचा चांगला चांगला उद्धार हो आणि चांगले चांगले ऑफिसर्स घडो, चांगले शैक्षणिक इथून डॉक्टर, वकील, इंजिनियर बनो अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे. धन्यवाद, थँक्यू. न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटचे उपमुख्याध्यापक तथा व्हाईस प्रिन्सिपल श्री शुक्ला सर आहेत.
प्रत्येक कार्यामध्ये सिंहाचा वाटा, खारीचा वाटा हा सगळ्या मॅनेजमेंटचा असतोच, परंतु शुक्ला सर आणि या शाळेच्या मुख्याध्यापक यांचा मोठा वाटा असतो, सोबतच त्यांना शिक्षकांची साथ मिळतात. सर, आज मुलांचं शालेय स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं, काय सांगू शकाल? स्नेह संमेलन हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासाकरिता दरवर्षी आयोजित करण्यात येते आणि ऑरेंज सिटी मागील 25 वर्षापासून 1999 पासून ते सन 2024 पर्यंत अविरतपणे अखंडपणे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचा विकास हाच आमच्या शाळेचा ध्यास आहे आणि यातून आम्हाला एक सामाजिक बांधिलकीसुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त करता येते. आणि विद्यार्थी जे आहे हे विद्यार्थी सर्व वर्गातनं प्रत्येक समाजाच्या घटकातील आमच्या शाळेमध्ये आहे आणि खरंखरच त्यांचे जे गुण आहेत, त्यांचे जे सुप्त गुण आहे, ते त्या सुप्त गुणांचा विकास ते या कार्यक्रमातून संपूर्ण वरुडवासियांना नक्कीच दाखवतात आणि नक्कीच त्यांच्या भविष्याच्या बांधणीकरिता अशा प्रकारचे कार्यक्रम वरदान ठरेल इतकं मी या प्रसंगी सांगू शकतो. वरुड शहरातील ऑरेंज सिटी न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट या शाळेच्या वतीने वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन 11 जानेवारी ते 13 जानेवारी या 3 दिवसांमध्ये राबवलं आहे. या कार्यक्रमाला प्रत्येक पालकांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आज मॅनेजमेंटच्या वतीने तथा शाळेच्या मुख्याध्यापिका भोंडे मॅडम यांनीसुद्धा आवाहन केलं आहे. प्रत्येकाने या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि मुलांच्या कलागुणाला वाव देण्याकरता मुलांच्या मुलांनी केलेल्या कलाचा कुठेतरी त्यांना आधार मिळावा आणि त्यांच्या कार्याचा कुठेतरी कौतुक व्हावं याकरता प्रत्येकाने सहभागी व्हावं हीच विनंती पात्र कॅमेरॉन निकोबावनीसह प्रवीण सारखं चोळा मनीस पोर्टल.